भाजपच्या ऑपरेशन लोटस विरोधात आपनं दिल्लीमधल्या सीबीआय कार्यालयावर धडक दिली. ऑपरेशन लोटससाठी भाजपकडे 6,300 कोटी कुठून आले याच्या चौकशीची मागणी आपनं केली आहे. त्यासाठी सीबीआय कार्यालयात आपचे कार्यकर्ते धडकले. भाजपमध्ये येण्यासाठी आपच्या आमदारांना भाजपनं पैशांची लालूच दाखवली आणि त्यांच्यावर असलेल्या केसेस मागे घेण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे